इमेजला ते तर अजिबात शोभलेलं नाही. तुम्ही म्हणला ना मी बदला घेतला, बदला. उपमुख्यमंत्री म्हणतात तुमच्या तोंडी बदला, बदला शब्द पटतो का? नाही विसरलो नाही, मी काही विसरणार नाही. मला सगळं माहिती आहे, सकाळी 8 च्या शपथविधीपासून सगळं माहिती आहे. काही झालं की कुठे उठायचं, येस साईड टिल लावा की लगेच इकडनं उत्तर. ठीक आहे, हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी येस साईड टिल लावतो. अरे काय लावतो आणि करतो, बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल. मी महाराष्ट्राला माहिती, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना, गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचं, युनायटेड नेशन. त्यांचे कॉन्टॅक्ट फार आहेत आणि ते इतके झटपट कॉन्टॅक्ट करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघावं यांच्याकडं. रात्री त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल, मला खात्री आहे. सगळे राजकारण करणारीच मंडळी, आपण काही साधू संत कुणी नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला सरकार स्थापन करायचं असतं. आमचं सरकार आम्ही स्थापन केल्यानंतर हे काही बोलत नव्हते, परंतु गप्प बसून पहिल्या दिवसापासून काम सुरू झालेलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी ते करताना वेशभूषा बदलून पण ते यायचे, आणि ते कोणी सांगितलं ते तुम्हाला माहिती आहे, त्या खोलात मी जात नाही. आणि हे करता करता ते इतके त्यांनी शेवटपर्यंत स्वतःच्या तोंडाला थांबवलं होतं, कुलूप लावलं होतं. परंतु एकदा सगळं झाल्यावर म्हणले, मी ह्याला फोन केला आणि सांगितलं तू तिकडे जा, मी त्याला फोन केला आणि सांगितलं तुकडे जा, तुझं मंत्रिपद देतो, तुला असं करतो, तुला तसं करतो, असं पाठवलं. आणि खुशाल बोलता बोलता तुमच्या इमेजला ते तर अजिबात शोभलेलं नाही. तुम्ही म्हणला ना मी बदला घेतला, बदला. उपमुख्यमंत्री म्हणतात तुमच्या तोंडी बदला, बदला शब्द पटतो का? हे बरोबर नाही. काय झालं, असू द्या ना, विदर्भाच्या नेत्यांवर बोलतोय, विदर्भाच्याच बद्दल सांगतोय. दादा मी आता तुमची बाजू घ्यायला लागलो तरी आता बसून बसून चाललंयच का सुरू? नाही विसरलं नाही, मी काही विसरणार नाही. मला सगळं माहितीये, सकाळी 8 च्या शपथविधीपासून सगळं माहिती आहे. तुम्ही काही, फक्त मी बोलणार नाही, आम्हाला दोघांनाच माहिती काय ते. मला तर जरा शंका येते उपमुख्यमंत्री महोदय, 5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता त्यावेळेस पण एवढं घडत नव्हतं, आणि आता मात्र हे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना घडून आणायला भाग पाडताय, त्याच्यात त्यांची बदनामी कशी होईल? लोकांनी उद्या म्हणलं पाहिजे की देवेंद्रजींनी नाही उपमुख्यमंत्री असताना अशा स्थगित्या दिल्या, परंतु एकनाथरावांनी स्थगित्या दिल्या, स्थगितीचा शिक्का त्यांच्यावर बसावा, असा काही आपल्या मनामध्ये काही भावना आहे का नाही ह्याच्याबद्दल जरा चौकशी केली पाहिजे. देवेंद्रजी, अनिल देशमुख साहेब असतील किंवा कुणी, भुजबळ साहेब असतील किंवा कुणी त्या ठिकाणी असतील, माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा सिद्ध न होता एखाद्याला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जेलमध्ये टाकणं हे काही मोगलं आहे का? ही कुठली पद्धत? त्याच्या संदर्भामध्ये शिक्षा झाल्यावर जरूर त्या शिक्षेचा जो काही त्यांनी 1 वर्षाकरता, 5 वर्षाकरता, जन्मठेपेकरता काय शिक्षा केलेली असेल ती शिक्षा त्या ठिकाणी व्हावी. परंतु प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले इतके दिवस त्या ठिकाणी वाया गेले, संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब होती, सगळं घरदार त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं. शेवटी जरी कुणी काही आरोप प्रत्यारोप केले असले तरी त्याच्यामध्ये तथ्य असलं तरी आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं अशाही गोष्टी करू नये. आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे एस आय टी, आता SIT. अहो आपल्या राज्याला ED माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, CBI माहिती होतं, NIA माहिती होतं, पण SIT आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं, SIT लावा की लगेच इकडनं उत्तर. ठीक आहे, हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी SIT लावतो. अरे काय लावतो आणि करतो. भाजपमध्ये आत्ता महाराष्ट्रात जे नेते काम करतात त्याच्यात सगळ्यात ताकदवान नेता भाजपचा देवेंद्र फडणवीस आहे. कुणी काही म्हटलं तरी, कुणी कितीही गप्पा मारू द्या, परंतु जे आहे ते आहे.
आता असं असताना आपण काही लोकांना संधी दिलेली, ठीक आहे, संधी कुणाला द्यावी हा तुमचा अधिकार आहे, परंतु आता ज्यांना संधी दिलेली आहे ते आपल्या विधिमंडळाचे सभासद पण आहेत, आणि कधी कधी त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला, काहीच काम केलं नाही, अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असतो। परंतु अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यानंतर आपले एक नेते, आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार। अरे तुझ्या करेक्ट कार्यक्रम, घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या भलगणा करतात। आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन मी। महाराष्ट्राला माहिती आहे, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना, चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही। देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरंय, पण त्यांना म्हणाव जरा दमानी दमानी, फार गाडी फास्ट चालली, फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही। देवेंद्रजी तुम्ही नाहीच म्हणणार, पण मला माहितीये तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला त्यावेळेस वेगळ्या विदर्भाच्या बद्दल जे आणे साहेब होते ज्यांना तुम्ही एजी केलेलं होतं त्यांनी सांगितलेलं होतं, आणि त्यावेळेस तुमच्याही मनामध्ये, तुम्ही किती नाही म्हणला तरी मी खात्रीनं सांगतो की तुमचं असं मनात होतं तुम्ही मुख्यमंत्री झाल्या झाल्या की 4.5 वर्ष राज्याचं मुख्यमंत्री राहायचं आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव करायचा, आणि तेलंगणामध्ये जसं झालं तसं वेगळा विदर्भ करून त्या ठिकाणी वेगळं राज्य, मराठी भाषिक 2 राज्य करायची, अशी नाही नाही अशी त्यांच्या मनात भावना होती। परंतु नाही ऐका तरी, त्याच्यामध्ये राज्याचं मुख्यमंत्री जे होतं, कुणी देवेंद्रजी होऊ द्यात किंवा विदर्भातलं कुणी होऊ द्यात, दुर्दैव आहे त्या अजून उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळालं नाही। कोकणला मिळालं, मुंबईला मिळालं, पश्चिम महाराष्ट्राला मिळालं, मराठवाड्याला मिळालं, विदर्भाला मिळालं, पण उत्तर महाराष्ट्राला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक, गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचंय युनायटेड नेशन, त्यांचे कॉन्टॅक्ट फार आहेत आणि ते इतके झटपट कॉन्टॅक्ट करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना तिथं पाठवायचं ठरलंय। त्याचा मित्र बंधू बघी अध्यक्ष महाराज, आज महिला बऱ्याचशा बाहेर गेल्या, तुम्ही महिलांच्या बद्दल सांगताय, भाजपला पण महिलांची मतं मिळाली, एक तरी महिला 6 महिन्यात अजून एक महिला सापडे ना मंत्री करायला, अरे हा कुठला कारभार? मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघाव यांच्याकडे रात्री, त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल मला खात्री आहे। परंतु ह्या ज्या बाबी आहेत ना, मी टीका म्हणून करत नाही, आपण ज्यावेळेस महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं कामाची संधी द्यावी, निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यावं त्याच्या संदर्भात ज्यावेळेस सांगत असतो आम्ही बरोबरीची वागणूक देतो, असं नाही। आपल्या सभागृहामध्ये आज 20 लोक तुम्ही मंत्री, सॉरी 18 मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहात, परंतु शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुल्यांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ह्यांचा महाराष्ट्र असा असताना देखील दुर्दैवानी ह्या महाराष्ट्रामध्ये आज पण एकही महिला मंत्री नाही, ही नामुष्की आहे, हा महिलांचा अपमान आहे, याचं कुठंतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा ना। रात्री फोन लावा दिल्लीला, कुणाची नावं घ्या आणि करा उद्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार, आणि तुम्ही दोघं तर फार बेस्ट चाललेलं आहे। देवेंद्रजींना काही विचारलं, मुख्यमंत्र्यांची संमती आणा, आणि त्या महाराजांना विचारलं मुख्यमंत्री महोदयांना, देवेंद्र म्हणले की मी केलं झालं, ही नुसतं इकडून तिकडून तिकडून इकडं टोलवाटोलवी चालली। दादा कधी कधी तुमची मला इतकी आठवण येते, तुमच्यासारखी व्यक्ती जर असती तर अशी नसती टोलवाटोलवी केली, मला माहितीये आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ, पण त्यांना 1-2 डिपार्टमेंट दिलेत साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय आणि स्वतः 6-6 महत्वाची डिपार्टमेंट घेतलीत आणि ह्या पद्धतीचं राजकारण करता, बरोबर नाही, तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा। ओगवले साहेब काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा?
काय त्यांना विचारा, मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे. काय अभिनंदन करतोय, मला तुम्हाला अभिनंदन करायचंय. तर अध्यक्ष महोदय, खूप जणांचे सूट पण वाया चाललेत साहेब, उंदीर बिंदीर लागेल त्याला, त्यांना कळना. त्यांचे घरातले माणसं विचारायला लागले, ही कशाला सुटलं, कशाला शिवलंय, कशाला कधी घालायचं, लग्नात नाही घातलं, आताही घालत नाही, असं होतंय ना, जरा लक्ष द्या.